हरिओम श्रीराम अंबज्ञ। माझं नाव ज्योती विराबडे, नगदवाडी उपासना केंद्र। मी साधारणतः 2000 साली बापूंच्या सेवेमध्ये येण्याचं मला भाग्य मिळालं। मानव जन्म आहे, माणसाला दुःख तर येणारच, तसंच माझ्या दुःखांचं परिहरण होतच नव्हतं, दुःख मागून दुःख चालूच होते। सद्गुरु बापूंच्या कृपेमध्ये आल्यामुळे माझ्या दुःखाचं असं निवारण झालं की दुःख ज्या वेगाने आलं त्याच वेगाने परत गेलं, असा मला अनुभव आला। मी माझा अनुभव मी तुमच्याशी शेअर करते। साधारणतः एप्रिल आणि मेचा महिना होता। जे जे मजसाठी उचित ते तू देशील नक्की खचित, नाही तक्रार राघवा। तक्रार तरी कशी करू, जेव्हा संकट आलं त्याच्या आधी तू माझ्याशी माझ्यासमोर येऊन उभा राहिला, तक्रार कशी करणार। माझ्यावरती इतकं मोठं संकट आलं 2002 वर्षापूर्वीच, माझे मिस्टर वारले आणि त्यानंतर मी स्वतःला कशीबशी सावरत होते। अगदी प्रतिकूल परिस्थितीमध्ये वाट काढत 2 मुलांचं भविष्याचा विचार करून स्वतःला सावरत होते, तेच माझ्यापुढं खूप मोठं संकट उभं राहिलं। एप्रिल आणि मे 2022, साधारणतः एप्रिल महिन्यामध्ये मला ब्रेसला छोटीशी गाठ अशी जाणवली, पण मी जास्त लक्ष दिलं नाही। माझा शेती व्यवसाय थोडंसं हार्डवर्किंग असल्यामुळं कांद्याला दबा मारायचा होता आणि मला कोणी माणूस मिळाला नाही, तर त्या दिवशी मी स्वतः पाठीवर पंप घेऊन 9 टाक्या दबा मारला। त्या दिवशी संध्याकाळी माझी कंबर दुखली नाही, हात दुखले नाही, पण त्या गाठीमधून एक छोटीशी कळ यायला लागली आणि ज्या वेळेला त्या गाठीतून कळ आली त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की ह्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे। मला पूर्ण रात्र झोपच आली नाही, मी खूप टेन्शनमध्ये आले। माझ्या आईचं ऑपरेशन झालं होतं म्हणून आईला भेटण्यासाठी पुण्याला जायचं होतं आणि मग मी पुण्याला गेले आणि बहिणीला सांगितलं की मला असा असा प्रॉब्लेम आहे। तर मग बहिणीने अपॉइंटमेंट घेतली, सोनोग्राफी केली, मेमोग्राफी केली आणि डॉक्टरांनी अर्ध्या तासातच रिपोर्ट आले। डॉक्टरांनी सांगितलं की गाठ आहे पण कशाची मी सांगू शकत नाही। मग आता काय करायचं, तर डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही ज्या डॉक्टरकडून आलेत त्या डॉक्टरला हे तुमचे रिपोर्ट दाखवा। मी तर कुठल्या डॉक्टरकडे गेलेच नव्हते, काय माहिती, पण माझ्या बापूने मला लवकर सतर्क केलं आणि मग माझ्या बहिणीच्या मुलाने हॉस्पिटलला पुण्याला माझी अपॉइंटमेंट घेतली आणि मग 8 दिवसांनी मला अपॉइंटमेंट मिळाली। मग मी गावी आले शेतीची कामं उरकायसाठी आणि नंतर विचार आला, जर गाठीचं ऑपरेशन डॉक्टरनी करायला सांगितलं तर पैसा कुठून उभा करायचा, म्हणून मुलाला म्हटलं तू थोडे दिवस थांब, मी नंतर माझी शेतीची कामं उरकल्यानंतर पैशाची सोय झाल्यानंतर मी येते। पण बहिणीच्या मुलांनी माझं काही ऐकलंच नाही, तो बोलला की मावशी ह्या गोष्टीमध्ये आपल्याला उशीर करायचा नाही। आणि मग खूप जबरदस्ती केल्यामुळं मी परत गेले आणि माझी टेस्ट झाली। त्यांनी सांगितलं मला बाळा तू येतानाच माझ्याकडं गठुडं घेऊन आली, हे खोलल्याशिवाय तर मला कळणार नाही। मग डॉक्टरांना मी बोलले की डॉक्टर तुम्ही काय बोलताय हे मला समजलं आहे, तर मग डॉक्टर बोलले याच्यासाठी काय करावं लागेल। मग डॉक्टरांनी सांगितलं का एक छोटीशी सुई येते आणि त्या गाठीमधून पीस काढतात आणि ते टेस्ट करायसाठी द्यायचं, मग दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल, म्हणजे तुझ्या मनातली शंका पण जाईल। आणि टेस्ट केली त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की 10-12 दिवसांनी रिपोर्ट येतील, ह्या रिपोर्टला उशीर लागतो। मग मी परत गावी आली, गावी आले तर मग रिपोर्ट आले, पण बहिणीच्या मुलाला कोणाला सांगावं आणि कोणाला नाही इतकं टेन्शन आलं। आणि तितक्यात माझ्या भाच्याचा फोन आला, माझ्या भावाच्या मुलाचा, तोही डॉक्टर आहे अभिषेक, की आत्या तुमचे रिपोर्ट कसे आले नाही, 8 दिवस झाले आपण 23,000 रिपोर्टसाठी मोजलेत आणि रिपोर्ट यायला हवेत। मग त्याला मी म्हटलं की बाळा तू चौकशी कर, मग त्याने फोन केला हर्षदला आणि मग त्याने सांगितलं की मावशीचे असे असे खराब रिपोर्ट आलेत, मला कसं सांगू आणि कसं नाही मला काही समजत नाही, मावशीला सांगू आजीला इथं सांगायचं, आजीचं ऑपरेशन झालं आहे, सगळं टेन्शनमध्ये येणार,
आणि मग त्याने त्याला सांगितलं, मग त्या भावाच्या मुलाने भावाला सांगितलं. लगेच त्याने चौकशी करायला सुरुवात केली हॉस्पिटलांची. आणि सकाळी नेहमीप्रमाणे उठून आवरतच होते, तेच 9:30 टायमिंगला रमेशसिंह हंड्यांचा फोन आला. ते टाटा हॉस्पिटलला 6 नंबर लावून माझी अपॉइंटमेंट घेऊन त्यांनी माझा फॉर्म भरण्यासाठी तिथे ते उभे होते. आणि त्यांचा फोन मला आला, त्यांनाही माहिती नव्हतं मला माहिती आहे की नाही रिपोर्ट. आणि त्यांनी सांगितलं की तुझं आधार कार्ड, रेशनिंग कार्ड, मला त्याचे झेरॉक्स पाठव म्हणून. तर मी त्यांना प्रश्न केला की कशासाठी हवेत माझं रेशनिंग कार्ड, आधार कार्ड. तर ते बोलले, मी टाटा हॉस्पिटलला तुझा फॉर्म भरण्यासाठी आलो. जेव्हा ते टाटा हॉस्पिटल बोलले तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी अगदी सोप्यावरतीच कोसळले की आता माझं काही खरं नाही. मला खूप टेन्शन आलं. माझी दोन्ही मुलं होती माझ्याबरोबर. माझी मुलं म्हणली, मम्मी तू टेन्शन घेऊ नको, तुला काही होणार नाही. आणि बापूंना प्रार्थना केली का, बापू तुम्ही याच्यातून मला तुम्हीच वाचवा. टाटा हॉस्पिटलचं नाव काढलं, मला 100% कळालं का मला ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे म्हणून. मग त्याच्यानंतर 2 दिवसांनी मला अपॉइंटमेंट मिळाली. आणि आम्ही, माझा मोठा मुलगा आणि भावाचा मुलगा डॉक्टर अभिषेक, आम्ही तिघंजणं हॉस्पिटलला गेलो. रमेशसिंह हांडे त्यांनी सकाळीच जाऊन नंबर लावला होता. आणि गेल्यानंतर मग डॉक्टरांनी सांगितलं की मला परत तुमचे रिपोर्ट टेस्ट करायचेत. ते जे पीस काढले ते आम्हाला आणून द्या, आम्ही टेस्ट करतो. आणि 8 दिवसात परत रिपोर्ट आले का आम्ही तुम्हाला बोलवतो. टेस्ट झाली आणि मग आम्ही गावी आलो घरी. घरी आल्यानंतर मी माझ्या नंदबाईंना सांगितलं, मोठ्या नंदबाईंना, प्रभाकर सिंह तट्टू आणि पुष्पलता विरा, त्यांना सांगितलं की माझे असे असे रिपोर्ट आलेत. आणि मला खूप टेन्शन आले. प्रभाकर सिंह तट्टूंनी सांगितलं, तू टेन्शन घेऊ नको. शेवटी संकटामध्ये शेवटचा मार्ग असतो तो सद्गुरू, आणि तोच सगळ्यातून वाचवतो. आणि मग दादांना रिपोर्ट दाखवायचं आमचं ठरलं. जेव्हा मी तिथं गेले माझ्या फक्त डोळ्यामध्ये आसरू होते. जे काही बोलायचं ते माझ्या नंदबाई आणि मयूरसिंह तट्टू हेच बोलले. त्यांनी सांगितलं, तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुम्ही स्वतः पहिल्या खंबीर व्हा, सगळं काही व्यवस्थित होईल. टाटाचे डॉक्टर एकदम चांगले आहेत. आणि आर्थिक परिस्थिती तर तुम्ही म्हणशाल तर बाहेरच्यापेक्षा तुम्हाला कमी खर्चामध्ये तिथं तुमची ट्रीटमेंट होईल. आणि मग त्याच्यानंतर दादांकडे गेलो. दादांना पण ननंदबाई आणि भाचेच बोलले. तिथंही मी काहीच बोलले नाही, मी फक्त रडत होते. मला काहीच सुचत नव्हतं बोलायला. आणि मग दादांनी रिपोर्ट बघितले. दादांनी प्रथम मला रिपोर्ट बघितल्यानंतर सांगितलं की तुझे रिपोर्ट चांगले आहेत, इतके खराब नाही आहेत, तू काळजी करू नको. मोठ्या आईच्या आणि बापूंच्या आशीर्वादाने सगळं काही व्यवस्थित होणार आहे. तू फक्त मातृवासल्याचे 2 अध्याय आणि रामारामाचा जप कर. जर त्या तुझं 1 महिन्याच्या आतमध्ये ऑपरेशन झालं पाहिजे. आणि जर नाहीच झालं तर आम्हाला कळव, आम्ही फोन करू. दादांचे ते शब्द मला आभाळा एवढ्या उंचीचे वाटले. मला एकदम असं हे झालं की आपल्या पाठीमागे एवढा असताना आपण उगाचच चिंता करतोय, उगाचच काळजी करतोय. आपला सद्गुरू आहे ना आपल्या पाठीमागे. आणि मग आम्ही खाली आलो. खाली मोठ्या आईचं दर्शन घेतलं, दत्तबाप्पाचं दर्शन घेतलं. आणि उदी लावली आणि उदी लावली आणि मागे फिरले. आणि मनात निश्चय केला की सद्गुरूवरती विश्वास आणि स्वतःवरती आत्मविश्वास ठेवायचा आणि पुढे चालायचं. आलेलं संकट हे काय आपण पेलल्याशिवाय तर जाणार नाही आहे. त्याच्यामुळं आपण आता इथून पुढं रडायचं नाही आणि कसलं टेन्शनही घ्यायचं नाही. गावी गेलो नाही आम्ही, कळवा स्टेशनलाच होतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा छोटा मुलगा, त्याने जॉब सोडला होता. आणि 6 महिने सगळं काही आमचं कुटुंब मोठ्या मुलावरतीच चालू होतं. आणि त्याने सकाळी फोन केला की मम्मी मला जॉब लागला आहे, इंटरव्ह्यू दिली ती. आणि त्याने सकाळी मला फोन केला की मम्मी मला बेंगलोर ह्या ठिकाणी जॉब लागला. की बापूराया तुझी लीला चालू झाली. आणि मी गावी आले.
गावी आल्यानंतर पादुका पूजन केलं, हनुमान चालीसाचं 108 वेळा पठण केलं आणि डॉक्टरांनी आम्हाला पुढच्या आठवड्यात बोलवलं आणि मग डॉक्टर अभिषेक, डॉक्टर मानसी आणि माझा मुलगा आणि मी आम्ही चौघेजणं हॉस्पिटलला गेलो. डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही सगळ्या तपासण्या करून घ्या आणि केल्या आणि मला 19 मे ही तारीख ऑपरेशनची डॉक्टरने दिली. पण मी त्यांना सांगितलं की तुम्ही गावी जा, मी ह्या सगळ्या तपासण्या करण्यासाठी, रमेश या अंडे माझ्याबरोबर होते, मी थांबते आणि आम्ही दोघंजणं सगळ्या तपासण्या करून घेऊ. मग ते मुलगा आणि ते सगळी गावी आले आणि मी 2 दिवस त्या तपासण्या करण्यासाठी तिथं थांबले. आणि रात्रीचा डॉक्टरांचा फोन आला मला 8 वाजता का तुम्ही गावी गेल्या का, तर मी बोलले नाही. तर ते बोलले की तुमचं ऑपरेशन मी 19 ला नाही करत, 14 लाच करतो आहे. तेव्हाच बापूला नमस्कार केला की बापूराया तू सगळंच करून घेतो आहे व्यवस्थित. आणि मग तिथेच थांबले मी 2 दिवस आणि मग माझं ऑपरेशन झालं. पण ऑपरेशनला ॲडमिट केलं 6 वाजता आणि मी पूर्ण रात्र मातृवासल्याचं पठण केलं. पूर्ण रात्र बसून 2 वेळा नर्स आली आणि नर्स बोलली, आहो मॅडम तुमचं उद्या ऑपरेशन आहे, तुम्ही झोपा. तर मी बोललं, नाही, माझा हा ग्रंथच मला वाचवणार आहे, मला हे ग्रंथ पूर्ण रात्रभर बसून वाचायचंच आहे. आणि मी वाचलं आणि दुसऱ्या दिवशी माझं ऑपरेशन एकदम व्यवस्थित झालं. आणि मग ऑपरेशन झाल्यावर दुसऱ्या दिवशी मला सोडलं. 5 दिवस आम्ही रमेशजी अंड्यांच्या घरी, वहिनी आणि मी, आम्ही थांबलो. आणि मग डॉक्टरांनी सांगितलं की 8 दिवसांनी तुम्ही परत या, तेव्हा तुमची केमोथेरपी चालू होईल. तर माझा 1:30 सुमारात नंबर आला आणि डॉक्टरनी माझी फाईल बघितली. डॉक्टरनी सांगितलं का तुमची फाईल डॉक्टर मीरांना दाखवा. तर मी बोलली, आत्तापर्यंत एवढे पेशंट झालेत आणि कोणालाच माझी फाईल दाखवली नाही, कोणालाच पाठवलं नाही, मलाच का पाठवतायत डॉक्टर मीरांकडे. मग जेव्हा मी मीरा मॅडमला भेटायला गेले, मग मीरा मॅडमने मला सांगितलं की ज्योती मी तुला स्टडीसाठी घेते आहे. आणि तर मग त्यांनी मला एक फॉर्म वाचायला दिला की त्यांनी बर्फाचे ग्लोव्ज बनवले होते, गोठवलेल्या बर्फाचे, आणि ते माझ्या हाताला जेव्हा केमोचं इंजेक्शन चालू होणार त्यावेळेला माझ्या पायाला आणि हाताला अप्लाय करणार होते आणि त्याच्यासाठी तुझ्याबरोबर डॉक्टर नर्स वगैरे असणार. आणि देवावर विश्वास ठेवावा तसा मी डॉक्टर मीरांवरती विश्वास ठेवला आणि हो बोलली. आणि मग माझं केमोथेरपी चालू झालं. पण खूप असं बाकीच्यांचं ऐकून खूप टेन्शन आलं होतं की खूप त्रास होतो म्हणून. आणि मला डॉक्टरनी 12 केमो सांगितले आणि आठवड्याला 1 केमो होता माझा. आणि केमो माझे चालू झाले. मी ज्या वेळेला केमोला जायची त्यावेळेला रामरक्षा हनुमान चालीसा म्हणायची, बापूंची उदी कपाळाला लावायची, गळ्याला लावायची आणि माझ्या केसांवरून पण फिरवायची. मला डॉक्टर मीरांनी सांगितलं होतं की तुझे केस खूप छान आहेत आणि तू तुझे केस आधीच काढून टाक, नंतर गळतातच. केमोची इंजेक्शनं दिल्यानंतर हीट वाढते आणि प्रत्येक पेशंटचे केस गळतात. पण मी माझे केस नाही काढले, मी बॉबकट केली आणि नंतर परत जरा जरा गळायला लागले म्हणून बॉयकट केली. आणि केसांवरूनही मी उदी फिरवायची आणि मग केमोला जायची. केमो घेऊन आल्यानंतर फक्त मला त्रास एवढाच व्हायचा का रात्रभर झोप यायची नाही. माझे बोलता बोलता 12 केमो झाले. पण असं म्हणाल तर माझ्या तोंडाला फोड आला नाही. माझं कधी अंग दुखलं तर त्याच्यासाठी पेनकिलरच्या गोळ्या असायच्या. प्रत्येक आठवड्याला 3 पॉकेट गोळ्या द्यायचे. पण मी 3 महिन्यातून 3च पॉकेट फक्त गोळ्या खाल्या. मी पेनकिलरची गोळीसुद्धा खाली नाही आणि मला कुठलाही केमोने त्रास झाला नाही. माझे एकदम व्यवस्थितरित्या सगळे केमो झाले आणि योजनेतून मला केमोसाठी 5,000 रुपये मिळायचे आणि वरचे पैसे मला 1,000-2,000 रुपये भरायला लागायचे. तर मग ते असं करता करता माझ्या जवळचे पैसे संपले. बापूला प्रार्थना केली, बापूराया माझ्या जवळचे पैसे संपत आलेत, आता काय करणार. आणि मग असं झालं का त्या हॉस्पिटलमध्येच मला एका स्कीमची माहिती मिळाली आणि मग मी त्यांच्याकडं त्यांनी जेवढी डॉक्युमेंट्स सांगितली होती तेवढी सबमिट केली. आणि त्याच दिवशी, ज्या दिवशी मी सगळे डॉक्युमेंट्स सबमिट केले त्याच दिवशी मला
माझ्या हॉस्पिटलच्या ट्रस्टच्या अकाउंटवरती 90,000 मला पास झाले. त्याच्यासाठी मदतीचा फॉर्म म्हणून डॉक्टरांकडून भरून आणायचा होता, तर ते केमोचे डॉक्टरसुद्धा मला, तेही बापू भक्तच मिळाले. त्यांनी मला तो फॉर्म भरून दिला आणि मला ते पैसे अकाउंटला मिळाले. त्याच्यानंतर मला एकही रुपया भरायला लागला नाही. ही सगळी बापूचीच लीला आहे. आणि ते असं करता करता माझे 12 केमो झाले आणि नंतर डॉक्टरांनी सांगितलं की तुला परत 12 इंजेक्शनं घ्यायची आहेत. आणि 12 इंजेक्शनं घ्यायची आहेत, मग त्याच्यातली 6 इंजेक्शनं झाली, अजून 7 इंजेक्शनं बाकी आहेत. मी अजूनही प्रोसेसमध्येच आहे, माझी प्रोसेस चालू आहे आणि मी एकदम चांगली, हेल्दी, मस्त. मला हॉस्पिटलमध्ये सुद्धा सगळे पेशंट म्हणतात, को तू खरंच पेशंट आहे का, तुझ्याकडे बघून असं वाटत नाही की तू पेशंट आहे म्हणून. ही सगळी माझ्या सद्गुरूची लीला. मी इथून जाते मुंबईला, दुसऱ्या दिवशी त्या दिवशी हॉस्पिटलला सगळी प्रोसेस करते, दुसऱ्या दिवशी इंजेक्शन घेते आणि तिसऱ्या दिवशी माझ्या सासू सासऱ्यांना इथं जेवायला घालायला कोणी नसतं म्हणून तिसऱ्या दिवशी मी परत इथं येते. ही सगळी ताकद माझा सद्गुरू मला पुरवतो. हरिओम, श्रीराम, अंबज्ञ.